संविधानाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून वारंवार काही ना काही गोंधळ निर्माण केला जातो. 26 नोव्हेंबर हा तसा संविधान दिन देशभरामध्ये साजरा होत असतानाच ओडिशाच्या विधानसभेमध्ये देखील संविधान दिन साजरा केला जात होता आणि या संविधान दिनाच्या निमित्ताने ओडिशाच्या विधानसभेमध्ये जी प्रस्तावना वाचण्यासाठी आलेली होती त्या प्रस्तावनेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे दोन्ही शब्द वगळलेले होते. नुकतीच सुप्रीम कोर्टाने हे दोन्ही शब्द वगळण्याची जी याचिका आहे ही याचिका नाकारलेली असताना ओडिशा विधानसभेमध्ये मात्र हे दोन्ही शब्द नसलेली प्रस्तावना समोर आली आणि ती वाचली गेली. याला बीजेडी आणि काँग्रेसने मोठा विरोध देखील केला. देशभरामध्ये याचे वेगळे पडसाद देखील उमटले. पण खरोखरच ही सत्ताधाऱ्यांची चूक होती का हे अनावधानाने घडलेलं होतं हे मात्र निश्चित होऊ शकलेलं नाही. कदाचित हे सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक घडून आणलेलं असावं असं देखील म्हटलं जात आहे. कारण सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये असलेले समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे दोन्ही शब्द वगळण्याचा अट्टहास केला जातो. वारंवार याचिका दाखल होत आहे, त्याच्यावरती चर्चा होते आहे. ज्यावेळेस 2014 सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आलं त्यावेळेस देखील त्यांनी पंथनिरपेक्षता म्हणायचं का धर्मनिरपेक्षता म्हणायचं यावरून वादंग निर्माण केलं होतं आणि या समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता नसलेली राज्यघटना त्यांनी समोर देखील आणलेली होती. पुढे अनेक टप्प्यावरती आपण बघतो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वारंवार संविधानाला विरोध केलेला पाहायला मिळतो. आपल्याला माहिती आहे 2018 भारतीय संविधानाची एक प्रत दिल्लीच्या रस्त्यावरती जाळली गेली, त्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. 2024 निवडणुकीच्या अगोदर पंतप्रधानांचे सल्लागार विवेक देबेरॉय यांनी देखील घटना बदलण्याची भाषा केली आणि 2047 आम्हाला एका नव्या राज्यघटनेची आवश्यकता आहे असं सांगितलं. अनंत हेगडे असतील, दिया कुमारी असतील, ज्योती मिर्धा असतील, अशा अनेक लोकांनी वारंवार आम्हाला 400 जागा आम्ही पार केल्या तर आम्ही या देशाचं संविधान बदलू अशा प्रकारची भाषा केली. आजही देशामध्ये तेच घडतं आहे. कदाचित लोकांनी जर 400 पारचा रथ यांचा अडवला नसता तर कदाचित आज संविधानाचं चित्र देखील वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. 26 नोव्हेंबर हा तसा आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो, देशभरामध्ये देखील तो साजरा होत होता. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुप्रीम कोर्टामध्ये संविधानावरती भाषण करत होते तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचं सरकार जिथे आहे त्या ओडिशामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून जी प्रस्तावना समोर आणलेली होती संविधानाची, जी उद्देशपत्रिका समोर आणलेली होती त्या उद्देशपत्रिकेमध्ये प्रचंड अशा चुका होत्या. म्हणजेच या उद्देशपत्रिकेमधून दोन शब्द वगळण्यात आलेले होते, ते म्हणजे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने हे दोन्ही शब्द वगळण्याच्या अनुषंगाने जी याचिका दाखल केलेली होती ती याचिका नाकारली होती. परंतु आणखीनही हा भाग आपल्या डोक्यातून जात नाही हे दिसतं आहे. ज्यावेळेस याचा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला गेला आणि बीजेडीच्या आणि काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातला त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द 1976 भारतीय राज्यघटनेमध्ये आणण्यात आलेले आहेत. आम्ही जी काही आज प्रत तुमच्या समोर ठेवलेली आहे ती 1976 पूर्वीची प्रत आहे. अर्थातच ओडिशाची विधानसभा अजूनही अपडेट झालेली पाहायला मिळत नाही. हालांकि 1976 पूर्वीची राज्यघटना घेऊन हे सरकार काम करत आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतो आहे. 1976 नंतर बऱ्याचशा संविधानामध्ये दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत, काही नवीन अपडेट आणलेले आहेत, परंतु हे अपडेट घेऊन सरकार काम करत नाही का असा देखील प्रश्न निर्माण केला जातो आहे. आणि म्हणून ज्यावेळेस हा गोंधळ निर्माण झाला त्यावेळेस याचं स्पष्टीकरण देत असताना ओडिशाच्या विधानसभेमधलं जे काही सरकार आहे त्या सरकारने असं सांगितलं की हे शब्द इंदिरा गांधी यांनी 1976 नंतर भारताच्या संविधानामध्ये आणलेले आहेत. आम्ही त्यापूर्वीच्या जी काही आवृत्ती होती त्या आवृत्तीचा वापर केलेला आहे आणि तीच आवृत्ती विधानसभेमध्ये आल्यामुळे याच्यामध्ये हे दोन्ही शब्द नसल्याचा दावा देखील विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. अर्थातच कोणती राज्यघटना संविधानसभेमध्ये आणावी किंवा कोणती राज्यघटना विधानसभेमध्ये आणावी याचं ज्ञान देखील अधिकाऱ्यांना नाही आहे का किंवा सत्ताधाऱ्यांना नाही आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतो आहे. खरं तर दरवर्षी राज्यघटना अपडेट होत असते, काही अमेंडमेंट होत असतात, काही दुरुस्त्या होत असतात आणि दुरुस्त असलेली प्रत ही राज्यकारभारामध्ये आणणं तितकंच गरजेचं असतं. परंतु 1976 पासून आतापर्यंत ओडिशाच्या विधानसभेमध्ये अपडेट असलेली राज्यघटनाच आणली नाही गेली का असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. जर ओडिशाची अशी परिस्थिती असेल तर केंद्र सरकार नेमकी कोणती राज्यघटना वापरते असा देखील प्रश्न आहे. आणि म्हणून जर केंद्र सरकार अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जर हे अपडेट माहिती नसतील तर त्यांनी पुन्हा ओडिशाच्या विधानसभेच्या सदस्यांना हे सांगितलं पाहिजे की आपण अपडेट राज्यघटना वापरतो आहे. आणि जर
दोघांनाही 1976 पूर्वीचीच राज्य घटना वापरायची असेल तर मग आतापर्यंत झालेल्या दुरुस्त्यांचं काय असा देखील प्रश्न आहे. 1976 जी काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे ही दुरुस्ती फक्त त्याच्यामध्ये शब्द टाकण्यात आलेले आहेत, मात्र आपण जर भारतीय राज्यघटना काढून बघितली तर भारतीय राज्यघटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये आपल्याला अनेक समाजवादी तत्व पाहायला मिळतात. याशिवाय भारताचं संविधान पूर्णतः आपण जर काढून बघितलं तर द्वितीय धर्मनिरपेक्ष असलेलं पाहायला मिळतं, परंतु या दोन्ही शब्दांचा उल्लेख फक्त भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये 1976 करण्यात आला. खरं तर राज्यघटना ही 1976 पूर्वी देखील समाजवादी स्वरूपाची होती आणि ती धर्मनिरपेक्ष स्वरूपाची होती, परंतु हे दोन्ही शब्द भारतीय जनता पक्षाला नको आहेत आणि म्हणून वारंवार घटना बदलण्याची भाषा आणि घटना दुरुस्त करण्याची भाषा भारतीय जनता पक्षाकडून केली जाते आहे. आणि अशा चुका करून जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे, जनता याला विरोध करते का, याची परीक्षा देखील वारंवार घेतली जाते आहे. आणि ओडिशाच्या विधानसभेने हा प्रयोग पुन्हा एकदा केलेला आहे जेव्हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिलेले आहेत की आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमधून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन्ही शब्द वगळता येणार नाहीत असं स्पष्ट आदेश दिलेले असताना देखील पुन्हा हा प्रयोग केला जातो आहे आणि जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आपल्याला नेमकं ओडिशाच्या या सरकारबद्दल ज्यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन्ही शब्द वगळलेली प्रस्तावना संविधान दिनाच्या निमित्ताने विधानसभेमध्ये आणली त्या सरकारबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे का अजाणतेपणाने झालेली चूक आहे हे देखील सांगायला विसरू नका. आपल्याला नेमकं काय वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.